नाही असं नसतं, ते पक्षाच्यावर अवलंबून असतं. कोणाला काय द्यावं, कोणाला कुठे बसवावं, हे याचं त्याने ठरवायचं असतं. फक्त एवढंच की या सगळे तिन्ही पक्षांना असं वाटतं की भास्कर जाधव अध्यक्ष जर झाले चांगल्या प्रकारे बऱ्यापैकी काम करू शकतील असं मत तिन्ही पक्षांचं झालेलं आहे. अशा प्रकारची अनऑफिशियल ऑफिशियल असं मी काही म्हणत नाही, चर्चा देखील झाली, पण मी ठामपणे सांगतो की शिवसेनेनं आपल्या कोठ्यातलं वनमंत्रीपद जे आहे फॉरेस्ट खातं ते देऊन अध्यक्षपद शिवसेनेनं घेऊ नये या मताचा मी ठाम आहे. शिवसेनेकडं वन खातं हे तसंच राहून जर अधिकचं जर वन सर्वांनी मिळून सर्व मतांनी जर आपल्याला विधानसभेचं अध्यक्षपद देत असतील तर शिवसेनेनं घ्यावं, अन्यथा शिवसेनेनं आपलं मंत्रिपद सोडून एकतर मुळात शिवसेनेला महत्वाची खातीच नाही आहे, मंत्रिपदही कमी आहे, आणि म्हणून शिवसेनेनं स्वतःचं मंत्रिपद सोडून अध्यक्षपद घ्यावं असं मला वाटत नाही. मला अपेक्षा अशी आहे की त्यांना यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं सुद्धा उद्योग खातं दिलं होतं. त्यांनी आपण उद्योगमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये विशेष करून कोकणामध्ये किती उद्योगधंदे उभे करू शकलो याचा थोडासा विचार करावा, आणि विशेष करून कोकणाकरता आपण किती उद्योगधंदे आणले हे आपण त्यांनी तपासावं, आणि म्हणून त्याच्यामध्ये काही जर उणीवा राहिल्या असतील, कारण माझा मला काय तसं त्यांनी काही कुठले उद्योगधंदे आणल्याचे दिसत नाही पण आणले असतील समजा, त्याच्यामध्ये काही उणीवा राहिल्या असतील तर आपल्या मंत्रिपदाचा उपयोग देशाबरोबर आपल्या कोकणाला अधिकचा होईल असं त्यांनी काम करावं अशा माझ्या अपेक्षा आहेत.